क्वेश्चन हमें करना, ये फॉर्मेलिटी, कारण नजर आने वाली ही 70-80% पिकाच नुकसान दाखवणारी, पण अजूनही काही ठिकाणी नजर आने वाली तरी 30-32% नुकसान दाखवलेलं आहे. काही ठिकाणी आम्हाला असं सांगण्यात आलं की प्रशासनाला असे आदेश आहेत की केवळ नदीकाठचे जे लोक आहेत किंवा नाल्याकाठचे जे लोक आहेत यांचे पंचनामे करायचे, इतरांचे पंचनामे करायचे नाही, म्हणजे त्यामुळे तिथे काहीही उत्पन्न मिळेल अशी परिस्थिती नाही आहे. म्हणून अशा प्रकारचे जे नियम आहेत ते तात्काळ त्या ठिकाणी शिथिल केले पाहिजेत. हे इलिगल नियम आहेत, कुठल्याच कायद्यात बसत नाही, तेव्हा हे नियम शिथिल करून सरकारनं या संदर्भात मदत केली पाहिजे. आज जे सत्तेत बसले आहेत ते मोर्चे काढायचे, विमा कंपन्या फोडायचे. आज त्यांच्या काळामध्ये एका नव्या पैशाचा विमा मिळत नाही, मात्र जे चूप बसले आहेत आणि काही ठिकाणी तर बँकांनी विम्याचे पैसे भरले नाहीत, ऑफलाईन काढलेला विमा हा बँकांमध्येच राहून गेला आहे, आणि काही पिकांच्या बाबतीत तर आता असंही लक्षात येत आहे की राज्य सरकारने काही ठिकाणचे टेंडर उशिरा काढले, काही ठिकाणी काही पिकांच्या संदर्भात विम्याची तरतूदच ठेवली नाही, अशा अनेक तक्रारी. ज्यांनी विमा भरला नाही, आपण त्यावेळेस नियम केला होता की विमा भरू शकला नसेल तर त्यांनी विमा भरला असं समजून अर्धे पैसे सरकार त्याला दिले. हे आहे डी टी व्ही न्यूज नेटवर्क आणि आपण बघत आहात डी टी न्यूज मराठी.